नमस्कार आमची रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज माझ्या चॅनलचे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानत आहे आणि अशीच साथ शेवटपर्यंत असू द्या तर मी आज तुमच्यासाठी गवारशिंगांची भाजी घेऊन आलेली आहे ह्या गावरान गवारशिंगा आहे मऊ लष्दूषित होते याची भाजी बघा मी यांचे देठ काढून घेते आहे कारण यांना चेर नाही आहे एकदम कोवळ्या आहेत ह्या शेतावरच्या गवारशेंगा आहेत अशा प्रकारे मी यांना दोन्ही देठ दोन्ही बाजूनी जसे देठ काढून घेतलेले आहे दोन कांदे घेतलेले आहे बारीक चिरलेले आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते ती तीन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि याच्यामध्ये लसणच्या पाकळ्या घालायच्या आहे चार पाच लसणच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि लसण चांगलं झालं की याच्यामध्ये जिरं मोरी टाकून घ्यायचं आहे जिरा मोहरी तळतळलं की लगेच कांदे कापून घ्यायचे आहे टाकून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगले कांदे जे आहेत गुलाबी रंगापर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत बघा कलर चेंज झालेला आहे पुन्हा होऊ द्यायचे थोडंसं मग चांगले तेलामध्ये कांदे परतून घ्यायचे आहे आणि आता इथे आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसण जिरं आणि धन्याची पेस्ट आहे ही एक अगदी छोट्या चमच्यानी अर्धा एक चमच घेतलेली आहे आता ही सुद्धा झालेली आहे पेस्ट आता इथे मी ह्या शेंगा आहे त्या घालून घेते अख्ख्या शेंगा आहेत ह्या बघा आणि चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत खालीवर चांगलं मिक्स करून घ्यायचं यांना आणि असंच वाफेवर यांना होऊ द्यायचं आहे पाच ते सात मिनिट अशाच होऊ द्यायचं आहे झाकत जायचं आणि हलवत जायचं आहे याला मधामधून वाफेनी ह्या चांगल्या मऊ पडतात आणि लवकरच शिजतात असे झाकून ठेवून द्यायचे आहे बघा मी असं दोन ते तीन वेळा झाकून ठेवलं होतं आणि हलवत गेली बघा यांचा कलर सा सा असा चेंज झालेला आहे सात मिनिटपर्यंत याला असंच होऊ दिलेलं आहे आणि आता याच्यामध्ये हळद तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार तिखट मीठ घालायचं आहे आणि आता मी एक चमच इथे साखर घालून घेते साखरेने काय होते या शेंगांना जो उग्र वास येतो तो येत नाही आणि चवसुद्धा चांगली लागते म्हणून साखर ही घालायची आहे आपल्याला आणि या शेंगा ज्या आहेत त्या अगदी लवकरच मऊ पडतात मऊ पडलेल्या शेंगा दहा मिनटामध्ये ही भाजी पटकनच तयार होते बाकीच्या ज्या शेंगा आहेत ह्या गवार शेंगा त्यांच्यापेक्षा ही भाजी लवकर शिजते इथे मी आमचीर पावडर घातलेला आहे अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा आमचूर पावडरनी खूप छान चव येते आणि टमाटरसुद्धा घालायची गरज पडत नाही म्हणून आमचूर पावडर हे आहे हे घालायचं आहे बघा आणि झाकून ठेवायचं आहे आणि ताटावर हे पाणी ठेवून द्यायचं आहे म्हणजे पाणी जे गरम होते आणि त्याची वाफ भाजीला लागते आणि भाजी पटकनच शिजते पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही बघा पाणी सुटलेलं आहे भाजीला चांगलं मिक्स करून शिजलीसुद्धा आहे अगदी मऊ मऊ पडले आहेत ह्या शेंगा ज्या दुसऱ्या गवार शेंगा असतात त्या अशा मऊ पडत नाही आणि खूप टवटवीत राहतात ह्या ज्या शेंगा आहेत एकदम मऊ लसोशी तशा कापसासारख्या शिजतात आणि खूप छान अशा लागतात आता मी इथे भाज तीड भाजून घेतलेले आहे थोडेसे आणि त्यांना बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याचा जो कूट आहे तो इथे टाकत आहे या तिळाच्या कुटाऐवजी तुम्ही कूट कूटसुद्धा इथे टाकू शकता आणि ह्या कोणताही कु कूट वगैरे टाकलेला नाही तिळ शेंगदाणे जर नाही टाकले तरी पण ही भाजी अशीच खूप छान लागते तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद